चढताना असं मी मनात ठरवलं होतं की परत कधी असल्या ट्रेकला यायचं नाही. पण शिवजयंती होती त्यामुळं मला असं वाटलं की शिवाजी महाराज एवढे गड बांधत होते तर आपण चढून तरी बघूयात. इथे सगळ्यांनी फॅमिलीला घेऊन परत एकदा यावं, मी तर येणारच आहे. हां, नमस्ते सर्वांना. कोकणे बंधूंनी जी ट्रीप काढली होती आणि शिवजयंती होती त्यामुळं मला असं वाटलं की शिवाजी महाराज एवढे गड बांधत होते तर आपण चढून तरी बघूयात. आणि ह्या दोन्ही मला, मी जे हा ट्रेक केला दोन्ही कोकणे बंधूंच्या सपोर्टमुळं आणि प्रेरणा दिली त्यांनी की नाही मॅडम तुम्ही चढू शकता, या एजचे बरेच जण इथे असतात या. आणि सगळे इथे दादा लोक असतील, माझ्यापेक्षा मोठे असतील, छोटे असतील, सर्वांनी इतकी छान मदत केली की असं वाटलंच नाही की आपण एवढा अवघड ट्रेक चढून आलो. आजचाच मला विश्वास बसेना. आणि चढताना असं मी मनात ठरवलं होतं की परत कधी असल्या ट्रेकला यायचं नाही. पण मी आता एवढा कॉन्फिडन्स आला की प्रत्येक ट्रेकला मी आता ह्यांच्याबरोबर येईन की मला खात्री पटली की आपण ट्रेक करू शकतो. आणि केवळ आणि केवळ ह्यांच्या सगळ्या फॅमिली वातावरणामध्ये खूप छान त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला. आणि इको फ्रेंडली क्लब हा खरंच खूप छान आहे. मी ग्रामीण भागामध्ये महिलांचं काम करते, बचत गटाचं आमचं वडापूर येथे काळा मसाल्याचा व्यवसाय आहे. त्या ग्रुपला मी घेऊन मागच्या वेळेस ट्रेकला आले होते, कोकण ट्रीपला, की ज्या बायका कधीच बाहेर पडल्या नाहीत की त्यांना घेऊन आले. आणि तेव्हा पण त्यांनी खूप छान सोय केली. आत्ता पण त्यांना खरं यायचं होतं पण अजून एका ट्रीपला त्या चालले त्यामुळे आले नाही. आणि असं आवर्जूनच आम्ही इथं येत राहूयात. आणि विशेष म्हणजे साळुंके परिवाराने खूप म्हणजे खूपच छान सोय केली होती. आम्हालाही अशी शंका होती ट्रेक म्हणजे टेंटमध्ये राहणं आपल्याला जमेल का, कॉमनमध्ये जमेल का, पण खरंच खूप म्हणजे खूप छान आहे. मी सगळ्यांना आवर्जून विनंती करते की आपल्या सगळ्या फॅमिली मेंबरना की इथे एकदा तरी एकदा घेऊन या. आणि खरंच खूप सुंदर नियोजन केलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. आणि जेवण म्हणजे नॉनव्हेजचं मी स्पेशली सांगते कारण मी स्वतः नॉनव्हेज बनवते आणि आवडतं. तर ह्यांचं एक नंबर काय, 100% यांना गुण आहेत की खूप सुंदर नॉनव्हेज बनवलं. आणि खरंच की हॉटेलमध्ये म्हणा कुठेही की लिमिटेड म्हणजे नॉनव्हेजचा प्रकार असा आहे की ते फार लिमिटेड देतात, पण यांनी इतकं सुंदर म्हणजे आणि घरगुती वातावरणामध्ये आग्रह करून ते नॉनव्हेजचं जेवण वाढत होते. खूपच छान त्यांचं जेवण, नाश्ता आणि गरम पाण्याची सोय. खूप आरोही टेंट हाऊसला आपण आवर्जून इथे सगळ्यांनी फॅमिलीला घेऊन परत एकदा यावं, मी तर येणारच आहे. आणि आपण सर्वांनी पण यावं ही विनंती करते मी.